नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. 16 ऑगस्टला ठाण्यात 2 जागांसाठी होणार पोटनिवडणूक. जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेत अनागोंदी. राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार. आणि दिव्यात लोकलच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू. विहिरीवर कपडे धुऊन परतताना अपघात. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-96-45155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे महापालिकेच्या प्रभागातील काँग्रेसचे नगरसेवक राजा गवारी यांना न्यायालयानं शिक्षा ठोठवल्यानं तर काँग्रेस पक्षाच्या संजय घाडीगावकर यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या प्रभाग 53 अ आणि प्रभाग 32 अ मध्ये पोटनिवडणूक होणार असल्याची घोषणा आयोगानं केली आहे. या निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराला केवळ 3 महिनेच काम करण्याची संधी मिळणार असल्यानं इच्छुकांची भाऊगर्दी ओसरल्याचं दिसत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग 32 अ मधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले संजय घाडीगावकर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय. तर प्रभाग 53 अ मध्ये काँग्रेसचे नगरसेवक राजा गवारी यांना न्यायालयानं दीपक पाटील हत्या प्रकरणात शिक्षा ठोठवल्यानं त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं होतं. हे दोन्ही प्रभाग अनेक महिने नगरसेवक विना रिक्त असल्यानं 16 ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक घेण्याचं निवडणूक आयोगानं ठरवलंय. दरम्यान फेब्रुवारी 2017 साली पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, त्यामुळे या निवडणुकीकरता डिसेंबर महिन्याच्या प्रारंभीपासूनच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभाग 32 अ आणि 53 अ मध्ये पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराला सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 3 किंवा 3.5 महिनेच प्रभागाच्या विकासकामासाठी मिळणार असल्यानं इच्छुकांची गर्दी ओसरली आहे. अवघ्या 3.5 महिन्याच्या कालावधीसाठी पोटनिवडणुकीत लाखोचा खर्च करण्यासाठी कोणीही धजावत नसल्याचं चित्र आहे. राज्य शासनाची मंजुरी न घेता आणि बिंदू नियमावलीला डावलून जिल्हा परिषदेत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत सावळा गोंधळ लेखापरीक्षणाच्या माध्यमातून उघडकीस आलाय. स्थानिक लेखापरीक्षण अहवालातही ताशेरे ओढण्यात आलेत. या भरती प्रक्रियेची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राज्याच्या लोकायुक्तांकडे आरटीआय कार्यकर्त्यांनी तक्रार केली आहे. जिल्हा परिषदेत संगणक खरेदी बदली प्रकरण बढती घोटाळा आणि बिंदू नियमावलीत घातलेल्या गोंधळाची लेखापरीक्षणात नोंद आहे. तरीही सरकारी बाबूंनी मात्र हा प्रकार सुरूच ठेवलाय. बिंदू नामावलीतील राखीव पदाप्रमाणे भरती प्रक्रिया पार पडणं गरजेचं असताना बिंदू नामावलीला डावलून भरती प्रक्रिया करण्यात आली. जिल्हा परिषदेत सन 2012-13 या वर्षात वर्ग 3 ची 206 पदं भरण्यात आली. या भरती प्रक्रियेला राज्य शासनाची मान्यता न घेताच कांदिवली येथील आयबीपीएस संस्थेमार्फत ही भरती प्रक्रिया पार पडली. या भरतीत कृषी अधिकारी कनिष्ठ अभियंता मुख्य सेविका तारतंत्री वरिष्ठ लिपिक औषध निर्माता अधिकारी अशा विविध पदांची भरती करण्यात आली. ही पदं भरताना रिक्त पदाच्या 3% इतकी पदं भरायची होती, मात्र जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पदं भरली. औषध निर्मात्याची 3 पदं भरण्याऐवजी 8 पदं भरण्यात आली, तर तारतंत्री पदच भरायचं नसताना ते पद भरण्यात आल्यानं जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेत सावळा गोंधळ झाल्याचा आरोप लेखापरीक्षणाच्या अहवालानुसार आरटीआय कार्यकर्त्यांनी केलाय. सदर भरती प्रक्रियेत अतिरिक्त पदं भरून त्यांच्या वेतनाचा भार सरकारी तिजोरीलाच सोसावा लागत आहे. ठाण्याच्या 9 प्रभाग समितीत झाडाच्या छाटणी केलेल्या फांद्या, पावसाळ्यात उन्मळून पडलेले वृक्ष आणि वृक्षतोडीत निघणारा लाकूड फाटा याचा सन 2007 पासून लेखाजोखा ठाणे महापालिकेच्या वृक्ष अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नाही.
तर निघणारा हा लाकूड फाटा डम्पिंग ग्राउंडवर पाठवण्यात येत असल्याची माहिती पालिका वृक्षाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या लाकूड फाट्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय बळावत असल्याचा आरोप करण्यात येतोय. एकीकडे ठाण्यात मोठ्या प्रमाणावर निघणारा लाकूड फाटा हा स्मशानात गरीब आणि गरजूंना मोफत देण्यात यावा असा ठराव सन 2011 साली महासभेत करण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी 5 वर्ष उलटल्यानंतरही करण्यात आलेली नाही. माहितीचा अधिकार कार्यकर्ता आणि जनमोर्चा अध्यक्ष चंद्रहास तावडे यांनी हा लाकूड फाटा जातो कुठे असा सवाल उपस्थित केलाय. ठाणे परिसरातील स्मशानभूमीत लाकडाचे वेगवेगळे दर घेण्यात येत होते. त्यानुसार मुंबई पालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही गरिबांना 300 किलो लाकडे मोफत द्यावीत असा प्रश्न पालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी उचलून धरला. 15 डिसेंबर 2011 महासभेत वृक्ष प्राधिकरण ठराव क्रमांक 194 मंजूर करण्यात आला. या ठरावामध्ये ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांना झाडं तोडण्याची परवानगी दिल्यानंतर तो लाकूड फाटा हा विकासकानं स्मशानभूमीत द्यावा असा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षापर्यंत ठाणे महापालिकेनं विविध विकासकांना तब्बल 6,500 झाडं तोडण्याची परवानगी दिली, मग या झाडांचा अनेक टन असलेला लाकूड फाटा गेला कुठे असा प्रश्न निर्माण झालाय. तर दुसरीकडे लाकूड फाट्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदार नेमण्याची पद्धत पालिकेत नसल्याची माहिती वृक्षाधिकाऱ्यांनी माहितीच्या अधिकारात दिली. 2011 ठरावानंतर तब्बल 5 वर्ष कुठलाच लेखाजोखा पालिका वृक्षाधिकाऱ्यांनी ठेवलेला नाही. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. ठाण्यासह रायगड आणि पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून पालघर तर अक्षरशः जलमय झालं असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल झाले असून अनेक भागात झाडं कोसळली आहेत, तसंच वीजपुरवठा खंडित झालाय. सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर होता. ठाणे जिल्ह्यात देखील विविध ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गेले 2-3 दिवस पडत असलेल्या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला असून शेतीच्या कामांनी आता वेग घेतलाय. दरम्यान रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं चाकरमान्यांनी पाऊस मस्त एन्जॉय केला. ठाणे शहरात सकाळपासूनच पावसाचा वेग मंदावला होता, मात्र दुपारनंतर पुन्हा पावसानं चांगलीच पकड घेतली. दिवसभरात 43 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. शहरातील वंदना सिनेमा, भास्कर कॉलनीतील शुभंकरोती सोसायटी, जेल वसाहत इथे सखल भागात पाणी साचलं, तर कळव्यातील भास्कर नगर, मल्हार टॉकीज, नामदेववाडी, पसायदन सोसायटी, खारेगाव इत्यादी ठिकाणी 5 झाडं पडली, पण कुणालाही दुखापत झाली नाही. दिव्यात लोकलच्या धडकेत एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी दिवा रेल्वे स्थानकादरम्यान घडली. सीताराणी गंगाप्रसाद पटवा असं मृत महिलेचं नाव आहे. दिवा पूर्वेकडील विहिरीवरून कपडे धुवून परतताना लोकलची धडक बसून तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवा पश्चिमेकडील साई कुटीर इमारतीत राहणारी सीताराणी रविवारी सकाळी कपडे धुण्यासाठी दिवा पूर्वेकडील विहिरीवर गेली होती. कपडे धुवून परतताना कपड्यांचा बोजा आणि पाण्यानं भरलेली बादली घेऊन ती रेल्वे रोड ओलांडत होती. तेव्हा सकाळी 10:40 टिटवाळा CST धीम्या गतीच्या लोकलची धडक बसून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर तिचा मृतदेह सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदन करून कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान रिवा स्थानकात पादचारी पूल नसल्यानं रेल्वे फाटक बंद असतानाही नागरिक सर्रास रेल्वे मार्ग ओलांडत असतात. अनेकदा मागणी करूनही रेल्वे प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. 16 ऑगस्टला ठाण्यात 2 जागांसाठी होणार पोटनिवडणूक. जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेत अनागोंदी. राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार. आणि दिव्यात लोकलच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू. विहिरीवर कपडे धुवून परतताना अपघात. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू.
आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.